राज्यात आता तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्याच्या मतदानाकरिता निवडणूक प्रचारानं जोर धरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी 4:30 कोल्हापुरात तपोवन इथं महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक आणि खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल नियोजित जाहीर सभेच्या स्थळाची पाहणी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उद्योगमंत्री उदय सामंत आणि खासदार संजय मंडलिक तसेच पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते. तयारीचं जोरात सुरू आहे आणि मोदी साहेबांची सभा एक विक्रमी सभा होईल आणि कोल्हापूर आणि हातकणंगले दोन्ही लोकसभा ज्या आहेत याच्यामधले मतदार मोदींचे प्रेमी सगळे उद्या येतील आणि दोन्ही आमच्या ज्या जागा आहेत मोदी साहेबांच्या सभेमुळे नक्की विजयी होतील. पंतप्रधान गोव्याकडे प्रचारासाठी रवाना होतील. तिथं ते दक्षिण गोव्यात पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ प्रचारसभेला संबोधित करणार आहेत. त्याचसोबत काँग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी वड्रा यांचा सुद्धा प्रचार जोरदार सुरू आहे. त्या आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून तिथं त्या लातूर इथं प्रचारसभेत सहभागी होतील. दुपारी 3 ही सभा होणार आहे. त्याआधी त्या गुजरातमधल्या वलसाड इथं निवडणूक प्रचारसभेला संबोधित करतील. लोकसभा निवडणुकीच्या 3 टप्प्यात 11 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या 94 जागांसाठी 7 रोजी मतदान होणार आहे.